अच्छा हिंदो सीता हमारा हमारा सारे जहां से अच्छा हम बुलबुले इसकी ये गुल सीता हमारा हमारा सारे जहां से अच्छा सारे जहां से अच्छा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। स्वामी सदानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन बीएड द्वितीय वर्ष स्वावलंबी ग्रुप खंडाळा आपल्या समोर घेऊन येत आहे एक समाज प्रबोधन पर पटनाट्य लय भारी लय भारी लय भारी। स्वच्छ भारत स्वस्थ भारत स्वच्छ भारत स्वस्थ भारत स्वच्छ भारत स्वस्थ भारत। लेखक दिग्दर्शक डॉक्टर वळी श्याम। संगीत उर्रे अच्युत। गीत भोसले अंतोज। आणि यातील सहभागी कलावंत मी पुन्हा एकदा डॉक्टर वळी श्याम। नमस्कार मी सय्यद अप्रोच। नमस्कार मी भिंगारदे अजिंक्य। नमस्कार मी गायकवाड सुवर्ण। नमस्कार मी पूजा परदेशी। नमस्कार मी भोसले अंतोन। नमस्कार मी कडू स्वात। नमस्कार मी कुरे अच्युत। चला तर मंडळी आता आपण पाहूयात गावाकडील एक दृश्य जे पटवून देईल आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व। ए धना ए संपदा ऐका मी काय म्हणतो। हो बोल ना काय म्हणतोस ते। हो बोला ना काय म्हणतोस ते। मी असं ऐकलं आहे की पृथ्वीवरील माणूस खूप हुशार आहे म्हणे खूप बुद्धिमान आहे। हो का काय सांगतोस। हो का मग तर पृथ्वी लोकर जाऊनच पाहावे लागेल नेमका मानव प्राणी आहे तरी कसा। हो चला 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 आपण परत जाऊया आता। हो चला 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 चला। तर मंडळी या स्वच्छतेचे परिणाम आता आपण पुढे पाहणार आहोत। आई ग खूप पोट दुखते माझ्या। आज आई ग माझे फार डोकं दुखतंय खोकला पण येतो मला। आई मला खूप ताप आलाय आणि अंग फार भाजून निघाले आज। अरे देवा किती दवाखाना करून सुद्धा काही फरक पडत नाही। दवा दारू तोडका तोडका पण झालाय पण काही फरक पडणार काय करावा काही समजेना। अरे भावण तुम्हाला काय झालं एवढं ओरडायला। अरे आपल्या गावात खूप हुशार उत्तर आले म्हण तो समजा रोगावर विलाज करतोय। चला तर मग आपण त्याच्याकडे जाऊ। तो मेहरबान कदरदान साहिबान आप सभी को मेरा राम राम सलाम गुड मॉर्निंग वणक्कम। जमुरे ए जमुरे तो बोल आज कुछ नया है कि नहीं। उस्ताद उस्ताद ओ उस्ताद। अबे थांबा बे क्या प्रॉब्लम है तुम लोगों का मेरे को बताओ बे। हमारे लोगों को सुपार हैरान दे रहे हमारे सुख पाइए समृद्धि पाइए आरोग्य पाइए ओ उस्ताद। जमुरे ए जमुरे क्या प्रॉब्लम है इन सबका क्या माजरा है। उस्ताद या लोकांनी सुख पाहिजे चांगले आरोग्य पाहिजे समृद्धी पाहिजे। होय का यासने चांगले आरोग्य पाहिजे समृद्धी पाहिजे। वय उस्ताद या सर्वांनी सुख पाहिजे चांगले आरोग्य पाहिजे यावर काही उपाय आहे की नाही उस्ताद। होय होय आहे ना तर सांगतो मी ऐका तुम्ही नीट याच्यावर काय उपाय आहे ते। पण मला पहिल्यांदा एक सांगा आपण काय करतो ते। आपण उघड्यावर शौचालय बसतो की नाही। आपण उघड्यावर केर कचरा इकडे तिकडे टाकतो की नाही। आपण उघड्यावर सांड पाणी सोडतो की नाही। पण उस्ताद याचा आणि आपल्या आरोग्याचा काय संबंध आहे उस्ताद। अरे माया सोन्या याचा आणि आपल्या आरोग्याचा लय मोठा संबंध आहे। आपण इकडे तिकडे उघड्यावर कचरा टाकतो त्याचा घाण वास व दुर्गंधी निर्माण होऊन त्याचे जीवजंतू तयार होतात व ते हवेद्वारे धुलीद्वारे आपल्या संपर्कात येतात व आपल्याला आजार होतात। वय का उस्ताद मला तर ठाऊकच नव्हतं उस्ताद। वय वय सोन्या असं आपण उघड्यावर शौचालय बसतो त्या घाणीवर अनेक जीवजंतू तयार होतात ते आपल्या श्वसनाद्वारे आपल्या संपर्कात येऊन आपल्याला अनेक आजार होतात। तसेच पावसाच्या पाण्याने व सांडपाण्याने ही घाण वाहून जाते पाणी दूषित होते हे दूषित झालेले पाणी जमिनीत मुरते नंतर हेच पाणी आपण पितो व आपल्याला डोकेदुखी हगवण कॉलरा मलेरिया अशी समृद्धी आजार होतात। पण यावर काय उपाय आहे की नाही उस्ताद
तुम्हीच सांगा भाऊ आता. होय 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 माझ्या सोन्या, आहे ना याच्यावर उपाय. तर ऐक मग मी काय सांगतो ते. आपण उघड्यावर शौचालय बसायचं नाही, शौचासाठी शौचालयाचा वापर करायचा, अन केर कचरा इकडे तिकडे टाकायचा नाही, तो केर कचरा कुंडीतच टाकायचा, व सांडपाण्यासाठी सांडपाणी हे गटारीतच सोडायचे, उघड्यावर सोडायचे नाही. असं आहे उस्ताद, पण आता हे काय समजा केल्याने आपल्याला काही फायदा होईल का नाही उस्ताद? होय होय, ही समजी खबरदारी घेतल्याने आपल्याला फायदा होईल, ज्यामुळे कुठेच घाण दुर्गंधी होणार नाही. आपला परिसर स्वच्छ असला म्हणजे आपल्याला शुद्ध हवा पाणी आणि चांगले वातावरण मिळेल, आपले आरोग्य एकदम सुदृढ राहील. काय का उस्ताद, आता मला समजलं की यात आपला आपल्या चांगल्या आरोग्याची काय खबरदारी घेतली पाहिजे. आता आम्ही बी सर्व मंडळी आम्ही सर्व खबरदारी घेणार आहे. वय की नाही मंडळी? वय असंच करायचं सामन्यास नाही, म्हणून तर मी म्हणतो घाण झाली रोगराई झाली आता करायचे काय, घाण झाली रोगराई झाली आता करायचे काय. जेव्हा करशाला स्वच्छता तुम्ही नीट, चांगल्या चांगल्या रोगांची लागेल हो वाट. स्वच्छते पुढे नाही बा कुण्या रोगाचा निभाव, स्वच्छते पुढे नाही बा कुण्या रोगाचा निभाव. आली होती घाणान रोग लई जो मात, स्वच्छतेला बघून गेल्या को मात. सुचनाग काही आता कुठं पळून जाव, सुचनाग काही आता कुठं पळून जाव. घाण झाली रोगराई झाली आता करायचे काय, घाण झाली रोगराई झाली आता.